विद्यार्थी मित्रांनो नमस्कार लर्न वित एसनाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहरसे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टी ए आय टी या परीक्षेशी संबंधित महत्त्वाचे तीस प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिक्षक अभियोग्यता या घटकामध्ये कल आवड समायोजन व व्यक्तिमत्व त्याचबरोबर मान बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र या घटकांशी संबंधित हे तीस प्रश्न आहेत तर चला बघूया प्रश्न बघा प्रश्न आहे प्रज्ञावान विद्यार्थ्यांशी संबंधित समृद्धीकरण कार्यक्रम म्हणजे म्हणजेच ॲसिलिरेशन असे त्याला म्हणतात तर पहिला पर्याय आहे बुद्धिमत्ता व प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी दुसरा प्रश्न आहे स्वयं अध्ययन कार्य अधिक दिले जावे तिसरा आहे शैक्षणिक कार्यक्रमात नेतृत्व द्यावे चौथा आहे सहशालेय उपक्रमात अधिक संधी देणे तर आता समृद्धीकरण करणार कार्यक्रम म्हणजे काय बुद्धिमत्ता व प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी म्हणजे जे प्रज्ञावान विद्यार्थी असतात असे पुड़िल, पुड़िल जे विद्यार्थी असतील म्हणजे चौथीमध्ये शिकत असला परंतु त्याला पुढील पुढील वर्गातील इयत्तांचं ज्ञान असेल तर पुढील वर्गामध्ये त्याला जाण्याची संधी परीक्षा घेऊन काय केली पाहिजे दिली पाहिजे जेणेकरून तो त्याच्या बुद्धिमत्तेला अनुसरून आपल्या आवश्यक त्या क्षेत्रामध्ये लवकरात लवकर प्रगती करू शकेल पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्याला संकल्पनांचे होणारे आकलन खालीलपैकी खालीलपैकी विकासाच्या कोणत्या सिद्धांताशी निगडीत आहे बघा पहिला पर्याय आहे विकास हा क्रमागत होतो ब आहे विकासाच्या क्षेत्रांच्या संकल्पनांवर प्रभाव पडतो तिसरं आहे क विद्यार्थ्यातील जिज्ञासा व प्रयत्न संकल्पना आकलनासाठी महत्त्वाचे असतात तर बघा हे तिन्ही सिद्धांत काय आहेत बरोबर आहेत त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, आहे। प्रज्ञावान ही एक आहे सामान्यतः शिक्षकांना नापसंत करतात शारीरिकदृष्ट्या कमजोर असून सामाजिक आंतरक्रियेत मागे राहतात तिसरं आहे अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ कामगिरी करू शकतात आणि चौथं आहे सामान्यत शाळेत जाण्याचा कंटाळा करतात तर याचं सर्वाधिक योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन प्रज्ञावान बालकी अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ कामगिरी करू शकतात पुढचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो वर्गामधील भिन्न वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांशी संबंध ठेवताना शिक्षकाला खालीलपैकी कशाचे ज्ञान असणे सर्वात जास्त आवश्यक असते त्याच्या पालकांचा व्यवसाय त्याचे सामाजिक व आर्थिक परिस्थिती सांस्कृतिक पार्श्वभूमी त्याच्या विकासाच्या अवस्था बघा विद्यार्थी मित्रांनो शिक्षकाला सगळ्यात पहिल्यांदा काय विद्यार्थ्यांचं बालमानसशास्त्र म्हणजे त्याच्या विकासाच्या अवस्था माहिती असणं आवश्यक आहे आणि मग विकासाच्या अवस्थानुरूप विद्यार्थ्याला काय मार्गदर्शन करणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि विकासानुरूप अवस्थानुरूप मार्गदर्शन करताना त्याचे सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीसुद्धा शिक्षक काय करत असतात लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करतात म्हणजे चारही पर्याय बरोबर असले तरी सर्वाधिक योग्य पर्याय आहे त्याच्या विकासाच्या अवस्था त्याच्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो शंभरावा महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीनं अध्ययनासंदर्भात स्कॅल फोल्डिंग ही संज्ञा काय सूचित करते अगोदर अध्यापन केलेल्या पाठ्यविषयाविषयीची पुनरावृत्ती दुसरं आहे वयानुरूप शिक्षण देणे अनुभवी अध्ययनार्थाला अनुभवीकडून अध्ययनार्थ्याला अध्ययनातील अडी अडचणीपुरती मदत करून प्रेरणा देणे आणि विद्यार्थ्याला होणाऱ्या चुकांचा शोध घेणे बघा रशियन मानसशास्त्रज्ञ लेव व्यागोटस्की यानं काय केले स्कॅल फोल्डिंग ही ही संकल्पना मांडली हा जो आहे लेव व्यागोटस्की हा काय म्हणतो यानं विकासाचे दोन स्तर मांडले एक स्वप्रयत्नाने गाठलेला स्तर आणि तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाने गाठलेला स्तर आणि मग स्वप्रयत्नाने गाठलेल्या स्तरानंतर तज्ञ व्यक्तीने मार्गदर्शन केल्यानंतरचा गाठलेला स्तर याचा जो मधला टप्पा आहे याला स्कॅल फोल्डिंग असं म्हणतात म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो एखादी मोठी बिल्डिंग बांधायची असली तर आपण ती आपल्याला बांधता येत नाही तर ती बांधण्यासाठी आपल्याला काय करावं लागतात त्याच्या पराती लावाव्या लागतात म्हणजे बांबू उभे करून मग त्याच्यावर असे फळ्या ठेवून आपण काय करतो ते बिल्डिंग बांधू शकतो त्याच पद्धतीनं काय आहे की अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनानं विद्यार्थी काय करतो त्याचा पुढचा अध्ययनाचा स्तर साध्य करतो त्याच्यामुळं अध्ययन अध्यापनामध्ये किंवा शिकण्यामध्ये अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन आवश्यक असतं आता विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळंच तुम्ही काय करतायत की तुम्हाला वाटतं की सर त्यांच्या व्हिडिओमध्ये काहीतरी विशेष माहिती देतील म्हणूनच तुम्ही हे व्हिडिओ ऐकत आहात म्हणजेच कले व्यागोटस्केनं सांगितल्याप्रमाणे काय फॅसिलेटेड म्हणजे सुलभकाची भूमिका मी काय करतो आहे हा व्हिडिओ करून तुमच्याशी पूर्व आहे पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वर्गातील एक हा मुलगा असामाजिक वर्तन करत असल्याचे तुम असल्यास तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल एक त्याला शारीरिक शिक्षा कराल त्याच्या आई वडिलांना बोलावून घेणे त्याच्या वर्तनामागील कारणे जाणून उपाय करणे त्याला तुमच्या तासिकेला वर्गात बसून देणे म्हणजे असामाजिक वर्तन करतोय म्हणजे काय करायचे शिक्षकांना मानसशास्त्र असं सांगतं की कोणत्या पण वर्तनामागचं कारण जाणून घेतलं पाहिजे आणि योग्य उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्यामुळे तिसरा पर्याय योग्य आहे पुढचा पर्याय बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा आहे विज्ञानाचे प्रयोग करताना बघा काय म्हटले विज्ञानाचे प्रयोग करताना मुले उपकरणे आपल्या हातात घेतात व मुलींना प्रयोगाच्या नोंदी घेण्यास सांगतात हे वर्तन कशामुळे घडते पहिला पर्याय आहे मुलांना वैज्ञानिक उपकरणे हाताळण्याची जन्मता बुद्धिमत्ता असते मुलींकडे ती नस मुलींकडे ती कमी असते म्हणजे हा पूर्वग्रह दूषित पर्याय आहे म्हणजे हा चुकीचा आहे मुली स्वतः वैज्ञानिक उपकरणे हाताळण्यास इच्छुक नसतात हा पण पर्याय चुकीचा आहे म्हणजे पूर्वग्रह दूषित विधान आहे मुलींची निरीक्षण क्षमता चांगली असते तर बरोबर चांगली असते पण काय इथे इथं प्रश्न असं विचारलेले मुले उपकरणे हातात घेतात व मुलींना प्रयोगाची नोंदी घेण्यास सांगतात कशामुळे घडतं विद्यार्थी मित्रांनो तर समाजामध्ये पुरुष सत्ताक जर वातावरण असेल तर त्याचा परिणाम काय होतो मुलांच्या वागण्यावर होतो म्हणजेच काय पर्याय चौथा बरोबर आहे समाजात होणारा स्त्री पुरुष लिंगभेदाचा नकळत मुलांच्या वर्तनावर काय होतो परिणाम होतो पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर प्राप्त करण्यासाठी वेळ किती असला पाहिजे म्हणजे बघा एखादा प्रश्न विचारला तर किती वेळ असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पर्याय बघा पहिला मागील प्रश्नाला जेवढा उड़ा, असेल तेवढाच दुसरा आहे प्रश्नाच्या काठिण्य पातळीनुसार कमी किंवा अधिक तिसरं आहे साधारणपणे अर्धा मिनटापेक्षा अधिक नको चौथा मुख्याध्यापकांनी शिक्षकांना दिलेल्या सूचनाप्रमाणे तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्नाच्या काठिण्य पातळीनुसार कमी किंवा अधिक त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे चारवा प्रश्न आहे की एकशे चारवा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा एक एक शिक्षिका विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची लगेच उत्तरे न देता लगेच उत्तरे न देता त्याच्याशी संबंधित सहकारी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करण्यास सांगते त्यांच्याकडून येणाऱ्या उत्तराची वर्गात सर्वांगीण चर्चा करते शिक्षिकेचा हा दृष्टिकोन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे अध्यापनाचा कंटाळा करणे दुसरं विद्यार्थ्यात सहकार्यात्मक अध्ययनाचा विकास करणे तिसरं भूमिका अभिनय पद्धतीचा वापर करणे आणि चौथा आहे विद्यार्थ्यातील स्पर्धात्मक वातावरणाचा विकास करणे बघा शिक्षिका काय करते विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये बघा सहकारी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करण्यास सांगते म्हणजे प्रश्न विचारते आणि त्याचं लगेच उत्तर न देता काय सहकारी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करण्यास सांगते आणि त्याच्यातून जे काही उत्तर येतात त्याची पण पुन्हा सर्वांगीण चर्चा घडवून आणते विद्यार्थ्यांमध्ये म्हणजेच काय करते शिक्षिका ती विद्यार्थ्यांमध्ये सहकार्यात्मक अध्ययनाचा विकास ती शिक्षिका करत आहे पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वर्गातील सामान्य बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी नापास झाला तर शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटेल आता पहिलं प पर्याय पर्याय विद्यार्थ्याने चांगला अभ्यास केला न नव्हता तुम्ही विद्यार्थ्याला अध्ययन अनुभव देण्यात अपयशी ठरला संबंधित विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लास लावला पाहिजे संबंधित विद्यार्थ्याचा शाळा शिकवून उपयोग नाही तर बघा एक चांगल्या शिक्षकाचं वैशिष्ट्य आहे की त्यानं काय केलं पाहिजे आपल्या अध्ययनातून अध्यापनातून विद्यार्थ्यांचं अध्ययन घडून येईल याची जबाबदारी त्यानं घेतली पाहिजे आणि हे अध्ययन अनुभव मिळण्यासाठी त्यांना वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजे वेगवेगळे अध्यापन पद्धती वापरल्या पाहिजे आणि मग परिणामी काय होईल की विद्यार्थ्याचं अध्ययन घडून येईल आणि तो नापास झाला तर मग त्याची जबाबदारीसुद्धा घेतली पाहिजे म्हणजे शिक्षकांना असं मानलं पाहिजे की आपण त्याला अध्ययन अनुभव देण्यात काय ठरलो अपयशी ठरलो आणि असं एवढा आदर्श शिक्षक असेल तर काय होईल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तो करू शकेल त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांबरोबर आंतरक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आंतरक्रिया करण्यासाठी काय केले पाहिजे प्रोत्साहित केले पाहिजे कारण वर्ग नियंत्रण करणे सोयीचे होते पाठ्यक्रम लवकर पूर्ण करता येतो अध्ययनविषयक आंतरक्रियातून सामाजिक कौशल्यांचा विकास होतो विद्यार्थ्यांना एकमेकातील दोष समजतात बघा विद्यार्थी मित्रांनो याचं सर्वोत्तम उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आंतरक्रियातून सामाजिक कौशल्यांचा काय होतो विकास होतो पुढचा प्रश्न आहे अध्ययन अध्यापन क्रियेत विद्यार्थ्याकडे व्यक्तिगतरित्या लक्ष देणे आवश्यक आहे कारण व्यक्तिगतपणे लक्ष का, का बरं द्यायचे विद्यार्थी मित्रांनो तर एक प्रत्येक बालकाची अध्ययन करण्याची शैली वेगळी असल्याने त्याच्या मदतीकरिता दोन वर्गातील विद्यार्थ्यांच्या खोड्या कमी करण्यासाठी तिसरं आहे विद्यार्थ्यांचे व्यक्तिभेद जाणून त्यांना त्यानुसार विलग करण्यासाठी आणि चौथा आहे शिक्षकाच्या अध्यापनाचा तो आवश्यक भाग असतो बघा विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे प्रत्येक बालकाची अध्ययन करण्याची शैली वेगळी असल्याने त्याच्या मदतीकरिता म्हणजे Uh, काही मुलांना पाहून लवकर शिकतात काही मुलं ऐकून लवकर शिकतात काही लोकांना कृती काही विद्यार्थी कृती करून लवकर आवड शिकतात मग त्या विद्यार्थ्याचे अध्ययन करण्याची शैली नेमकी कोणती आहे हे हे, हे शिक्षकाला काय होतं व्यक्तिगतरित्या लक्ष देण्यातून समजतं आणि मग ही शैली लक्षात आल्यानंतर त्या, त्या पद्धतीनं शिक्षक विद्यार्थ्याला अध्ययन अनुभव देऊ शकतात आणि मग त्याच्यामुळं तसं करणं महत्त्वाचं ठरतं पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो बालकाला अध्ययन करण्याचा कंटाळा येतो ही बाब खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे निर्देश करते एक आहे बालकाला शिस्त लावण्याची गरज आहे बालक हा यांत्रिक पद्धतीने अभ्यास करत आहे तिसरा आहे बालकाला फारशी बुद्धिमत्ता नाही आणि चौथा आहे बालकाची अध्ययन करण्याची क्षमता नाही बघा आता याच्यात काय म्हटलेले अध्ययन करण्याचा कंटाळा येतो अध्ययन करण्याचा कंटाळा कधी येतो विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण यांत्रिक पद्धतीने अभ्यास करतो तेव्हा काय होतं अध्ययन करण्याचा कंटाळा येतो जर आपण रुची घेऊन अभ्यास करू लागलो जिज्ञासेनं अभ्यास करू लागलो तर काय होतं आपल्याला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं परंतु यांत्रिक पद्धतीने अभ्यास केला तर फारसं प्रोत्साहन न मिळता काय होतं आपल्याला कंटाळा येतो त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा की खालीलपैकी विकासाचा कोणता सिद्धांत आहे सर्व व्यक्तींचा विकासाचा वेग समान नसतो विकास हा सूक्ष्माकडून स्तुलाकडे होतो तर तुलाकडून सूक्ष्माकडे होतो म्हणजे हे विधान चुके ही अंगे विकासाचे शारीरिक मानसिक भावनिकांगी परस्परांवर अवलंबून असतात हे पण विधान चूक आहे विकासाचे ठराविक टप्पे नसतात असं म्हटलेले असतात म्हणजे काय विकास सर्व व्यक्तींचा विकासाचा वेग समान नसतो म्हणजे हा काय आहे विकासाचा महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे पुढचा आहे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी वर्गात खालीलपैकी कोणती कृती करता आनंददायी अध्यापन सहकार्यशील वातावरण विद्यार्थी अडचणींसाठी मार्गदर्शन अध्यापनात विद्यार्थ्यांचं कृतिशील सहभागावर भर म्हणजे या चारही का बाबी काय आहेत बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार बालक शिकत असताना त्याच्या अध्ययनावर कोणत्या बाबींचा परिणाम होतो तर मानसिक स्वास्थ्य प्रेरणा जिज्ञासा व कुतूहल आणि शिक्षकाचा दृष्टिकोन या चारही बाबींचा काय होतो बालक शिकत असताना त्याच्या अध्ययनावर काय होतं या चारही बाबींचा परिणाम होतो म्हणून यच योग्य उत्तरे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे बघा वर्गात जे विद्यार्थी प्रश्न विचारतात त्यांना त्यांना तुम्ही काय कराल विद्यार्थी मित्रांनो वर्गाबाहेर भेटण्यास सांगणे म्हणजे चुकीचं आहे वर्गात वारंवार प्रश्न विचारू नये अशी सूचना द्यावी हे पण चुकीचं वर्तन आहे प्रश्नाचे योग्य उत्तराद्वारे समाधान करून प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे तर हे एकदम बरोबर आहे आणि पुढचं विधान आहे बघा की ग्रंथालयात जाऊन प्रश्नांची उत्तरे शोधण्यास सांगणे म्हणजे हे पण जबाबदारी झटकण्यासारखं आहे तर हे तिसरा पर्याय योग्य आहे प्रश्नाचे योग्य उत्तराद्वारे समाधान करून आणखी प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे पुढचा आहे विद्यार्थी तुमच्या अध्यापनाने प्रेरित झाल्याचे मुख्य लक्षण कोणते अध्यापनाने प्रेरित झालेलं आहे विद्यार्थी तर त्याचे मुख्य लक्षण कोणते तर विद्य वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारणा वर्गातील शांत वातावरण वर्गातील सर्व विद्यार्थी महत्त्वाचे अध्ययन मुद्दे लिहून घेतात तर उपस्थिती तर महत्त्वाची आहे पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय विद्यार्थी आपल्या अध्यापनामध्ये जेव्हा बौद्धिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या सहभागी होतो तेव्हा त्याचे वैचारिक परिपोष होऊन तो काय करतो प्रश्न विचारतो आणि हेच काय आहे अध्यापनाने तो प्रेरित झाल्याचं मुख्य लक्षण आहे पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे की व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आणि असेच व्हिडिओ मी करत राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ काय करा लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना तो शेअर करा आणि शक्य झाल्यास एखादी कॉमेंट करा विद्यार्थी मित्रांनो तर बघा आपण आता प्रश्न बघूया शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्यांचा विकास खालीलपैकी कोणत्या मार्गाने करू शकतो कोणता विकास करायचा आहे सामाजिक मूल्यांचा विकास करायचा आहे तर महान व्यक्तींची माहिती देऊन शिस्तप्रिय वातावरण ठेवून स्वतःचे आदर्श वर्तन ठेवून आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारून म्हणजे स्वतःचं आदर्श वर्तन ठेवलं म्हणजे शिक्षकाच्या आदर्श वर्तनातूनच विद्यार्थ्यांमध्ये काय होत असतो आदर्श पद्धतीनं कसं वागलं पाहिजे सामाजिक मूल्यांचं आपण पालन कसं केलं पाहिजे के हे काय करतो विद्यार्थी शिक्षकाच्या नकळत त्याच्या वर्तनाकडे बघून तो शिकत असतो म्हणून शिक्षकांना काय केलं पाहिजे शाळेत आणि शाळेबाहेरसुद्धा आपलं आदर्शवर्तन ठेवलं पाहिजे पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो वर्गात नवीन पाठ्यघटक शिकवण्यासाठी तुम्ही काय कराल विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचं स्तर जाणार ब दुसरं आहे टी व्हीवर चित्रपटातील दृश्य दाखवाल विद्यार्थ्यांना शांत बसण्याची सूचना कराल आणि विद्यार्थ्यांना आपापसात नवीन पाठ्यघटकाची चर्चा करण्यास सांगाल म्हणजे नवीन पाठ्यघटक शिकवताना शिक्षकांनी काय करायचं आहे प्रस्तावना करताना विद्यार्थ्यांना त्या घटकाशी संबंधित वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचं स्तर जाणून घ्यायचं आहे आणि मग ज्ञानाचं स्तर जाणून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्यांना कोणत्या संकल्पना आपण चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्या पाहिजेत कोणत्या ठिकाणी उदाहरण दिलं पाहिजे हे तुम्हाला काय होईल चांगल्या पद्धतीने लक्षात येऊ शकेल आता बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे सोळावा प्रश्न आहे पुढचा शिक्षकाच्या लोकतंत्रात्मक अध्यापन शैलीमुळे एक आहे आ, एक आहे पर्याय विद्यार्थ्यांचे सामाजिकीकरण लवकर होते विद्यार्थ्यात लोकशाही मूल्य रुजतात तिसरा आहे विद्यार्थी आपली कर्तव्य जबाबदाऱ्या जाणतो आणि याचे सर्व योग्य उत्तरे वरील सर्व म्हणजे या तिन्ही बाबिका होतात लोकतंत्रात्मक अध्यापन शैलीमुळे विकसित होतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तो व्हिडिओ लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आता बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे मुले मुलींपेक्षा अधिक बुद्धिमान असते बुद्धिमत्ता व लिंग यांच्यात कोणताही संबंध नसतो मुली या मुलांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात फक्त प्रौढ माणसे बुद्धिमान असतात तर याचं अचूक विधान आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता व लिंग यांच्यात कोणताही संबंध नसतो पुढचा प्रश्न आहे स्वातीकडून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शिक्षक लगेच देऊ शकत नाही लगेच देऊ शकत नाही उत्तर अशा वेळी शिक्षकाची प्रतिक्रिया काय असावी स्वाती वर्गातील सर्वात खोडकर विद्यार्थिनी आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष कराल अयोग्य आहे कृती स्वातीला वर्गात सर्वांसमोर उत्तर नेणार प्रश्न विचारला म्हणून रागवाल ही पण शिक्षकाची कृती अयोग्य आहे स्वातीचा प्रश्न शांततापूर्वक ऐकून घेऊन दुसऱ्या दिवशी माहितीच्या आधारे तिच्या प्रश्नाचे उत्तर वर्गात देणे हा सर्वोत्तम उत्तर आहे आणि स्वातीच्या स्वातीने विचारलेल्या प्रश्नाची उत्तर येत नाही असे सांगणे तर उत्तर येत नाही असं सांगून थांबायचं नाही तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे त्याची सविस्तर माहिती शिक्षकांनी द्यायची आहे आता बघा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बालकामधील बालकामधील जिज्ञासेची पूर्ती केव्हा केली पाहिजे जेव्हा शिक्षकाला मोकळा वेळ असेल म्हणजे मोकळा वेळ असेल दुसरं जेव्हा विद्यार्थ्याला मोकळा वेळ असेल तिसरं काही विद्य काही ठराविक कालावधी गेल्यानंतर आणि चौथा आहे तात्काळ जेव्हा विद्यार्थ्याने जिज्ञासेने जे एखादा प्रश्न विचारला तेव्हा तर बघा जिज्ञासेची पूर्ती तेव्हा झाली तर काय होतं विद्यार्थ्याला आणखी प्रोत्साहन मिळतं अध्ययन करण्यासाठी आणि आपल्या प्रश्नाचं किंवा शंकेचं निरसन शिक्षक करतात असं त्यांना वाटतात आणि ते स्वतःहून ज्ञानाचा शोध घ्यायला लागतात आणि आता शेवटचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळेजण चांगल्या अभ्यास करतात आणि सगळेजण चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणार आहात बघा आता प्रश्न ऐका वर्गातील एक मुलगा नेहमी आपल्या सहकार्यांशी काय करतो भांडतो अशावेळी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल तर त्याच्या आई वडिलांना पत्र लिहाल त्या मुलाचे नाव पटावरून कमी कराल तिसरं त्याच्या भांडणामागील कारणे जाणून योग्य उपाययोजना कराल त्याच्या सहकार्यानं भांडखोर मुलास दडा शिकवण्यास सांगाल बघा तिसरं पर्याय सर्वोत्तम आहे त्याच्या भांडणामागील कारणे जाणून घेऊन योग्य उपाययोजना करा तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं या घटकामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तीस प्रश्न पाहिले सदर प्रश्नांसाठी माझ्या या दोन्ही पुस्तकांचा उपयोग झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद थँक्यू